102 अर्ज अवैध, 35 जागांसाठी आता 102 उमेदवार रिंगणात. 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खडकलाट ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या 15 वार्डातील 104 उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी अर्जाची तपासणी वेळी वार्ड नंबर 4 मधील एसटी जागांसाठी भरलेल्या 2 उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र न लावल्याकारणाने ते 2 अर्ज अवैध ठरवण्यात आले, तर बाकीचे 102 अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अर्ज माघारीकडे लागलेले आहेत. येथील 15 वार्डसाठी 104 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी अर्ज तपासणी वेळी वार्ड नंबर 4 मधील एसटी या जागेसाठी 2 जणांनी अर्ज भरलेला होता, पण त्यांनी जातीचा प्रमाणपत्र न लावल्याकारणाने निवडणूक अधिकारी कांबळे यांनी सदर 2 अर्ज अवैध ठरविले. तसेच एसटी जागेसाठी गावात उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्या ठिकाणी मागासवर्गीय गटातील उमेदवारांना निवडणुकीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित 102 अर्ज वैध ठरवून अर्ज तपासणी पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यामुळे 15 वार्डातील 35 जागांसाठी 102 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता अर्ज माघारीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असून किती उमेदवार रिंगणात राहणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहेत. एकूणच 15 वार्डमध्ये भाजप व काँग्रेस प्रणित उमेदवारांच्या मध्ये दुरंगी लढत होणार असून काही वार्डात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत. ಒಂದರಿಂದ 15 ವಾರ್ಡ್ ಗಂಟದಲ್ಲಿ 35 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಸಲುವಾಗಿ 104 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ನಿಂದ ಕಾಲಿ 3 ಗಂಟೆಗಾಗ 104 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ತಂದರು. ಆ ಅರ್ಜಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 1-7 ವಾರ್ಡಿನ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹಾಗೂ ಸೂಚಕ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸೂಚಕರಿಗೆ ಈ ಅರ್ಜಿ ಪರಿಶೀಲನೆ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ 8-15 ವಾರ್ಡ್ಗಳಿಗೆ ಏನು ನೀವು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿಸಲವಾಗಿ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀರಿ. ಆ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ನಿನ್ನೆ ಇವತ್ತು ಪರಿಶೀಲನೆ ಟೈಮ್ಗ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು 8-15 ವಾರ್ಡ್ಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ. अपक्ष उमेदवारांची मन वळविण्याच्याकडे नेत्यांचे लक्ष. गेल्या 5 वर्षात खडकलाट ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित गटाची सत्ता होती. आता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने भाजप व काँग्रेस प्रणित गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केलेले आहेत, पण 15 वार्डमध्ये सर्वत्र दुरंगी लढत दिसत असून काही ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे कोणत्या अपक्ष उमेदवारामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जड जाणार आहे, त्या उमेदवाराला मागे घेण्यासाठी मन परिवर्तन करण्यात नेते मंडळी गुंतलेले आहेत. अपक्ष उमेदवारांचे मन परिवर्तन करण्यासाठी या 2 दिवसात नेत्यांची कसरत लागणार आहे.